नमस्कार पाहूयात सर्वात महत्वाची बातमी एकीकडे महाराष्ट्र शासन कोट्यावधी झाडे लावण्यासाठी जनजागृती करत असतात बांधकाम व्यावसायिक व विकसक स्वतःच्या हितासाठी झाडांची कत्तल करताना दिसत आहे झाडे तोडताना उद्यान विभागाची परवानगी न घेता झाडे तोडत आहे अशाच एका बांधकाम प्रोजेक्टवर वृक्षप्रेमींनी केलेल्या तक्रारीवरून उद्यान विभागाचे अधिकाऱ्यांनी तेथे ते जाऊन तपासणी केली आहे यासाठी काही पर्यावरणप्रेमींनी झाडांची कत्तल केली समजताच नाराजी व्यक्त केली आहे उद्यान विभागाचे अधिकारी ज्ञानोमा बालवडकर यांनी सांगितले की सदरील माहिती नागरिकांनी सांगितली असता कोंडव्यातील एका नामांकित बिल्डरच्या साईटवर जाऊन तपासणी केली आहे सदरील तपास सुरू आहे लवकरच या प्रकरणाची खात्री करून अहवाल तयार करून तसेच पंचनामा करणार आहे यावेळी जमीन मालक कापरे यांनी माझी कोणतीही परवानगी किंवा माहिती न देता बिल्डरने फसवणूक केली आहे याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे सदरील प्रकरण कोर्टामध्ये सुरू आहे असे देखील कापरे जनता जनतानीसोबत बोलताना म्हणाले आहे